सगळ्यात महत्वाचं काही असेल तर महारा महाराजांच्या इतिहासाची वर्तमानाशी ते सांगड घालायची इतिहास सांगताना कधी तो रुक्ष होणार नाही अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न असायचा आणि म्हणून वर्तमानाशी हा इतिहास आपल्याला कसा जुळवता येईल आणि म्हणूनच मग या इतिहासाच्या दरम्यान काही चुका झाल्या असतील त्या त्यावेळेस काही निर्णय चुकले असतील तर ते सांगत असताना ते पुन्हा चुकू नये या दृष्टीने आपण काय केलं पाहिजे या संदर्भात सातत्याने ते सांगायचे आणि खरं म्हणजे देवगिरी किल्ल्याचं वर्णन करताना त्यांची भाषा शैली कशी होती ते असं म्हणतात देवगिरी किल्ल्यात शरण देवगिरी किल्ल्यात शिरणं मुघलांना तितकंच कठीण होतं जितकं रावणाला सीतेच्या हृदयात शिरणं आता ही जी काही उपमा त्यांनी शोधून काढली यातनं अतिशय सोप्या शब्दात म्हणजे रावण कधीच सीतेच्या हृदयात शिरू शकत नव्हता तसंच देवगिरी किल्ल्यामध्ये मुघल कधीच शिरू शकत नव्हते हे अतिशय सोप्या भाषेत पण अगदी वेगळ्या पद्धतीनं हे बाबासाहेब त्या ठिकाणी सांगायचे आणि शत्रूचा उल्लेख करतानाही त्याच्या गुणदोषासहित त्याचा उल्लेख करायची अनेक वेळा इतिहासामध्ये शत्रूचा उल्लेख करताना केवळ त्याचे दोष सांगितले जातात पण त्याच्या सर्व गुणदोषासहित म्हणजे औरंगजेबाचं वर्णन करताना जसे औरंगजेबाचे शंभर दोष सांगितले तसे त्याचे पाच गुण देखील हे त्या ते ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात आणि तर आपल्यापैकी प्रत्येकानेच जाणता राजा हे महानाट्य बघितलं आहे आणि त्या महानाट्यामधला तो जो प्रसंग आहे की ज्या प्रसंगामध्ये औरंगजेब अतिशय विनमनस्क अशा परिस्थितीमध्ये निराश होऊन त्या ठिकाणी म्हणतो की शिवाजी राजामध्ये असं काय आहे की त्याचे सैनिक विकत नाही ते थकत नाही ते झुकत नाही काय नेमकं काय का आहे आणि ते त्यावेळी त्याला जे उत्तर मिळतं की हे सगळे आपल्या राजाकरता लढतात देव देश आणि धर्माकरता लढतात आणि त्यांना माहिती आहे की आमचा राजा करता लढत नाही तो स्वार्थाकरता लढ लढत नाही तर तो आपल्या रयतेकरता लढतो मला असं वाटतं की हा सगळा प्रसंग जो बाबासाहेबांनी स्वतः त्या ठिकाणी रचलेला आहे याच्यामध्ये जी वाक्य रचना आहे त्यातनं जो बोध आहे त्यातनं मराठ्यांची प्रेरणा काय होती मावळ्यांची प्रेरणा काय होती ही ज्यावेळी आपल्यासमोर त्या ठिकाणी येते मला असं वाटतं की त्यातनंच खरा इतिहास जो आहे तो इतिहास आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे